नमस्कार, माझं नाव प्रियंका अहिरे आणि मी आपल्याच माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेची 2001 सेमी इंग्लिश मीडियम बॅचची माझी विद्यार्थिनी. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आत्ता रिसेंटली आपल्या शिक्षकांसोबत एक रियुनियन मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आम्हाला एक सजेशन असं शिक्षकांनी दिलं की तुम्ही आम्ही माझे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांसाठी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवू शकलो तर ते तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी काही मोलाचे ठरू शकतील. आणि त्याच अनुषंगाने मी आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्यापुढे घेऊन आली आहे, यशाची वाटचाल आणि त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स. तर विद्यार्थी मित्रांनो, विषयाला पुढे सुरुवात करण्याआधी माझ्याबद्दल मी थोडी माहिती देते. मी माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतर मी पुणे बँगलोर येथील नामांकित कंपनींमध्ये 11 वर्ष काम केलं आणि आता गेले साधारण 2.5 वर्ष मी युनायटेड किंगडममधल्या इंग्लंड या देशामध्ये एका नामांकित कंपनीत फंक्शनल सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण जाणून घेऊयात यशाची वाटचाल कशी करावी, त्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या टिप्स आपण समजून घेऊ. तर सोनेरी वर्तुळ या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि हे ऍपल कम्प्युटर्स नावाची जी कंपनी आहे त्यांच्यासाठी खूप प्रभावी असं ठरलेलं आहे. तर आपण जाणून घेऊयात की ऍपल कंपनी आणि इतर कम्प्युटर कंपनीज यांमध्ये काय विशेष फरक आहे आणि कसं ऍपल कम्प्युटर्स इतकं अत्यंत प्रभावी आणि वर्ल्ड क्लास कम्प्युटर्स म्हणून कंपनी म्हणून ओळखली जाते. तर बघा, आपण आधी इतर कंपन्यांचा अप्रोच बघूया. तर इतर कंपनीज ज्या आहेत कम्प्युटर क्षेत्रामधल्या, त्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे. कम्प्युटर बनवायचं आहे, कसे बनवायचे आहे त्यासाठी ते त्याला लागणारे कौशल्य असलेले इंजिनियर्स लोकांना हायर करतील आणि इथपर्यंत सीमित असतं. अशा क्वचितच कंपन्या आहेत की जे अगदी मुळापासून म्हणजे का पासून सुरुवात करतात. म्हणून त्यांचे जे काही कम्प्युटर्स बाजारात येतात ते तेवढ्या प्रभावी किंवा तेवढ्या इफेक्टिव्ह प्रमाणे विकले नाही जात. तर आता आपण ऍपल कम्प्युटर्सचं उदाहरण घेऊया. तर बघा, ऍपल कम्प्युटरचा क्रम जो आहे ते कायने सुरुवात नाही करून, काय कसे आणि का असा सुरुवात न करून ते मुळापासून म्हणजे अगदी आतल्या वर्तुळापासून सुरुवात करतात. म्हणजे कसं की का म्हणजे हेतू काय आहे. तर ते आत्ता रिसेंटली जे सध्या त्यांचे डिझाईन्स आणि कॉन्सेप्ट आहेत त्याला ते आव्हान करून त्यात अजून नाविन्य, अजून त्यामध्ये कसे बदल आणू शकतात हे स्वतःला आव्हान करून बदल हे आणत असतात. आणि ते त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स हे सेट करतात की आपल्याला हे का करायचं आहे. मग ते विचारतात की आता हे करण्या ऑब्जेक्टिव्ह जो हेतू होता ते साधण्यासाठी काय प्रक्रिया असली पाहिजे, तर ते कसं साध्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी ते अत्यंत मोहक, यूजर फ्रेंडली, अल्ट्रा प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट्स डिझाईन करण्यासाठीच्या पद्धती फॉलो करतात. आणि मग ऍट द एंड ते काय, त्याचे परिणाम काय साध्य करतात. काय तर परिणाम असा होतो की त्यांचे जे काही कम्प्युटर्स आहेत ते वर्ल्ड क्लास असे मार्केटमध्ये उपलब्ध होतात. तर ही एक प्रणाली आहे जी ऍपल कम्प्युटर्ससाठी खूप विशेष प्रभावी ठरली आहे. तर अशी प्रणाली ही आपण आपल्या आयुष्यात सुद्धा आणू शकतो आणि आपले जे काही गोल्स आहेत ते हेतू ते आधी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. कुठली पण गोष्ट आपण जेव्हा हाती घेतो तर आपण ती का घेतो आहे किंवा आपल्याला करायचं काय आहे आयुष्यात हे आपण पहिले स्वतःला विचारलं पाहिजे. आणि मग तो हेतू साध्य करण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या प्रक्रिया त्याला लागतील यावर आपण काम केलं पाहिजे. की ह्या हेतू साध्य करण्यासाठी मी काय केलं पाहिजे हे पुन्हा स्वतःला विचारलं पाहिजे आणि त्या प्रक्रियाचं प्लॅनिंग आपण, नियोजन आपण व्यवस्थित केलं पाहिजे.
उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी तुमचा हेतू, समजा तुम्हाला पुढे करिअर मध्ये एखादी आवडीची शाखा आहे तिकडे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला का तिकडे जायचं आहे हा प्रश्न स्वतःला तुम्ही विचारला पाहिजे. असं नाही की ओळखीचे मित्र जात आहेत किंवा नातेवाईकांमध्ये कोणी गेलं आहे. स्वतःला बघा, इतरांना बघण्यापेक्षा स्वतःला आत्मपरीक्षण करा की मला काय आवड आहे आणि मला का करायचं आहे, ती शाखा मला का घ्यायची आहे आणि मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, यावर तुम्ही काम केलं पाहिजे, ज्याला आपण प्रक्रिया म्हणतो. आणि त्याने जे काय साध्य होईल ते तुम्हाला अत्यंत दूरपर्यंत म्हणजे लाईफ लॉंग असं प्रभावी ठरेल. सो त्याचे परिणाम नक्कीच खूप इफेक्टिव्ह ठरतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रणाली आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपण आखली तर ती खूप प्रभावी ठरू शकते. तर हे एक सोनेरी वर्तुळ तुम्ही इथे या ठिकाणी लक्षात घ्या. नेहमी सुरुवात का नाही करा, त्यासाठी काय प्रक्रिया म्हणजे कसे पद्धतीने मी ते का हेतूला साध्य करेल यावर काम करा आणि मग त्यानंतर जे काय परिणाम साध्य होणार आहेत ते तुम्हाला नक्कीच इफेक्टिव्ह ठरतील. त्यानंतर मी तुम्हाला हे जे पुस्तक आहे डॉक्टर जोसेफ मर्फिनचं, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड अनलॉक युअर मास्टर की टू सक्सेस, या पुस्तकातून काही महत्वाच्या टिप्स देते. तर सर्वप्रथम कॉन्शियस आणि सबकॉन्शियस ह्या दोन प्रकारचे माइंड्स असतात. कॉन्शियस माइंड म्हणजे मी आता जे तुमच्याशी बोलते आहे, म्हणजे मी एक्स्टर्नल बाहेरच्या जगाशी जेव्हा बोलत असते तेव्हा आपला कॉन्शियस माइंडने आपण इंटरॅक्ट करत असतो. आणि सबकॉन्शियस माइंड जो असतो तो बॅकग्राऊंडला असतो. जो सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्सला ऐकत असतो आणि त्यानुसार तो कार्यरत असतो. तर सबकॉन्शियस माइंड जो आहे, जो तुमचं हृदय, तुमचं लंग्स यांचं फंक्शनिंग अगदी व्यवस्थितरित्या करत असतो, तर आतमध्ये जो असतो सबकॉन्शियस माइंड त्याला कॉन्शियस माइंडने नेहमी सकारात्मक इन्स्ट्रक्शन्स दिल्या पाहिजे हे गमक या पुस्तकांमध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. तर बघा, तुम्हाला दोन फरक आता कळाले. कॉन्शियस म्हणजे जे आपण बाहेरच्या जगाशी बोलतो, डिसिजन्स घेतो, ते कॉन्शियस माइंड झालं. आणि सबकॉन्शियस माइंड जे बॅकग्राऊंडला असतं, जे सिम्पली फॉलो करत असतं इन्स्ट्रक्शन्स. उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला सोपं करून सांगते की एका जहाजीचा कॅप्टन आहे, तर कॅप्टनने जी ऑर्डर दिली ती पूर्ण त्यांचे टीम मेंबर्स जे असतात ते फॉलो करत असतात. तर कॅप्टन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि त्यांची टीम म्हणजे सबकॉन्शियस माइंड. तर कॅप्टनचं काम असतं की योग्य दिशा दाखवणं, योग्य मार्ग निवडणं, योग्य ते विचार निवडणं, आणि तशाच पद्धतीने तुमचे सबकॉन्शियस माइंड त्यावर काम करत असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात पण एक खूप महत्वाचं करून बघू शकतात की जर तुम्ही स्वतःला इन्स्ट्रक्शन दिली की मला उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे, तर कॉन्शियस माइंड जेव्हा सबकॉन्शियस माइंडला इन्स्ट्रक्शन देतो तेव्हा नक्कीच तुम्ही सकाळी 6 वाजता उठाल. का? कारण तुमचा सबकॉन्शियस माइंड जो आहे तो तुम्ही झोपलेले असताना सुद्धा तो कार्यरत असतो, जो तुमचं हृदय आणि इतर अवयवांना कार्यरत ठेवत असतो. तर तो सबकॉन्शियस माइंड ते इन्स्ट्रक्शन नक्की फॉलो करेल. तर हे एक तुम्ही करून बघा दररोज. दुसरं म्हणजे या पुस्तकामध्ये असं सांगितलंय, आय कांट अफोर्ड इट, आय कांट डू दिस, आय कांट अचीव दॅट, अशा पद्धतीचे निगेटिव्ह वाक्य जे आहेत स्वतःला कधी सांगत नका जाऊ, कारण त्याचा पण खूप फरक पडतो. तर नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह सांगत जा की हे शक्य आहे, मी हे करू शकतो, यासाठी मी प्रयत्न करीन. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि याचे फरक असे आहे की यासाठी एक सुंदर उदाहरण यांनी या पुस्तकामध्ये दिलं आहे की एक महिला असते, तिला खूप एक सुंदर पर्स आवडते, तर ती लंडनमध्ये एका मॉलच्या बाहेर उभी असते आणि तिला ती हवी असते. पण ती म्हणते की ही पर्स मी घेऊ नाही शकत, बजेट जास्त आहे. पण मग तिला लगेच आठवतं की नाही, मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला
पॉझिटिव्हच इन्स्ट्रक्शनने एंड करेल, जरी मी आज घेऊ शकत नाही तरी. मग ती म्हणाली की मला पर्स आवडली आहे आणि कदाचित मी ही पर्स घेईल, नक्की घेईल, आणि असं ती म्हणून तिथून चालली जाते. आणि घरी गेल्यानंतर तिचे जे फियांसे असतात ते तिला हा वेगळ्या ब्रँडची एक पर्स आणून देतात त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी. तर बघा मित्रांनो, कधी कधी काही गोष्टी अशा घडत असतात. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह विषयाने एन्ड करत जा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही भावी वाटचाल केली तर तुम्हाला नक्कीच एक आतून एक पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव येईल आणि कुठलं पण कार्य हाती घेतल्यानंतर तुम्ही ते खूप छान पद्धतीने पार पाडू शकाल. तर ह्या छोट्याशा टिप्स आपण आज बघितल्या. सोनेरी वर्तुळ बघितलं, सुरुवात नेहमी काने करा, म्हणजे हेतू ठरवा. त्यानंतर त्यासाठी प्रक्रियेवर काम करायला सुरुवात करा की मला हेतू साध्य करण्यासाठी काय प्रक्रिया, म्हणजे मला कसं करावं लागेल त्याच्यावर काम करा. आणि मग त्याचा जो परिणाम होणार आहे, जे साध्य होणार आहे काय, ते खूपच छान इफेक्टिव्ह असं साध्य होईल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. याच्यावर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करून बघा आणि नक्कीच अशा पद्धतीने तुमच्या यशाच्या वाटचालीसाठी माझ्याकडून